नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत करंडे स्वागत करतोय तुमचं आपल्या हाऊट मराठी या चॅनेलवर। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली रेड कलरचं बटन आहे तिथे सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटनही नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरील सर्व प्रकारच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्या कोणत्याही चॅनलवरती कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ पडलेले नाही, जरा कामात व्यस्त असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करणं झालं नाही। बऱ्याच प्रकारचे अपडेट निघालेले आहेत, ते अपडेट मी तुमच्यापर्यंत हळूहळू पोहोचवेल। पण त्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू शकतो की माझा एक चॅनल जो आहे तो रियुज्ड कंटेंटमुळे त्याचं जे मॉनिटाईज आहे ते बंद झालं आहे। म्हणजे ह्याच्याआधी सुद्धा मी त्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही रियुज्ड कंटेंट वापरू नका, तेच कंटेंट दुसऱ्यांदा अपलोड करू नका, सोशल मीडियावर कंटेंट कॉपी करून डाउनलोड करून तुमच्या चॅनलवरती अपलोड करू नका। परंतु माझ्याच बाबतीत ही गोष्ट घडलेली आहे, ती का घडली, ती माझ्या का लक्षात आणलं हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यावरती पर्याय काय आहे, बऱ्याच लोकांच्या मनात ह्या बाबतीत प्रश्न आहेत, तर त्याचे उत्तर मी तुम्हाला आज या आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिलं म्हणजे हा चॅनल माझा बरेच दिवस क्रिएट करून होता, त्याचं मॉनिटाईज आहे ते ऑन होतं, त्याचं पेमेंटही मला चालू होतं। परंतु अडचण अशी आली की काही त्याच्यावरती मी खाली त्या चॅनलची मी लिंक दिलेली आहे, मराठी हेल्पर पीके म्हणून चॅनल आहे, त्या चॅनलवरती मी आधी ऑर्केस्ट्रा डान्स टाकत होतो, एक टाइमपास म्हणून चॅनल ओपन केला होता तो। तर त्यावेळेस काय झालं, काही दोन तीन व्हिडिओ जे मी आहेत ते ऑलरेडी सोशल मीडियावरून कॉपी केले होते, मग ते माझ्या डोक्यामध्ये आले की हे कोणी टाकले नसेल, आपल्या आसपासच्या शेजारचे असतील काय असतील। तर ते दोन व्हिडिओ त्याचे व्ह्यूज ही भरपूर झालेले होते, त्या दोन व्हिडिओमुळे मला हा प्रॉब्लेम आला आज 2-3 वर्षानंतर की त्या चॅनलचं जे मॉनिटाईज आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। फक्त मॉनिटाईज आहे ते बंद करता आलं, मी व्हिडिओ अपलोड करू शकतो, सर्व बाकीचे ऑप्शन ऑन आहे, फक्त त्याचं पेमेंट आहे ते बंद झालेलं आहे। तर मित्रांनो, असं कधी होतं की ज्यावेळेस आपण दुसऱ्याचं कंटेंट वापरतो त्यावेळेस ते कंटेंट ऑलरेडी दुसऱ्या चॅनलवरती अपलोड झालेलं असतं आपल्या अगोदर, आणि त्यानंतर आपण अपलोड करतो, मग ते अपलोड केल्यानंतर युट्यूबच्या लागले लक्षात जरी नाही आलं तरी थोड्या दिवसानंतर ज्यावेळेस ते आपला चॅनल रिव्ह्यू करतात, ज्यावेळेस ते चॅनल पाहतात, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं। लक्षात आल्यानंतर ते आपल्याला फक्त एक वॉर्निंग देतात की तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या चॅनलवरती जे काही रिव्ह्यूड कंटेंट आहेत ते कंटेंट काढून टाका। तर आपण काय करतो अशा वेळेस की बऱ्याच लोकांना माहीत असेल अगर काही नसेल की जर समजा तुम्ही ते कंटेंट जे व्हिडिओ आहेत ते जर काढले तर त्याचा वॉच टाईम सुद्धा कमी होतो। तर अशा वेळी तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ जर कमी असतील तर तुमचा वॉच टाईम कमी होणार, आणि वॉच टाईम जर 4000 तासापेक्षा जर कमी झाला तर पुन्हा तुम्हाला तो रिव्ह्यूसाठी द्यावा लागणार आहे। म्हणजे जर समजा तुम्ही ते व्हिडिओ डिलीट केले तर त्याचा वॉच टाईम कमी होईल, आणि तुम्हाला आणखीन एकदा त्यासाठी जास्त व्हिडिओ अपलोड करून तो वॉच टाईम कम्प्लीट करावा लागणार आहे। त्याचबरोबर काही लोकांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की जर समजा व्हिडिओ डिलीट न करता आपण ते व्हिडिओ हाईड केले तर व्हिडिओ ज्या वेळेस आपण हाईड करतो याचा अर्थ असा होतो की ते व्हिडिओ फक्त आपल्याला अगर आपल्या सबस्क्रायबरला दिसणार नाहीत, परंतु युट्यूबला ते व्हिडिओ दिसतात, जे तुम्ही रियुज्ड कंटेंट वापरतात ते युट्यूबला दिसतात, त्यामुळे तुम्ही हाईड करून काही उपयोग नाही, ते तुम्हाला व्हिडिओ काढावेच लागतात, आणि ते व्हिडिओ काढल्यानंतर तुमचा वॉच टाईम कमी होतो। माझ्या बाबतीत जसं झालं, त्याचा व्ह्यूज भरपूर आल्यामुळे त्याला वॉच टाईमही भरपूर होता, आणि माझा आता टोटली त्याच्यावरती पण व्हिडिओ मी अपलोड करत नव्हतो, त्यामुळे काय झालं की त्याचा वॉच टाईम माझा कमी झालेला आहे। तर एका महिन्याचा कालावधी तुम्हाला युट्यूब देतो, त्या कालावधीमध्ये तुम्हाला जो तुमचं कंटेंट आहे ते काढायचे आहेत, आणि जर समजा ते काढून वॉच टाईम कमी झाला तर तुम्हाला तो वॉच टाईम कव्हर करायचा आहे, नंतर अप्लाय करायचा आहे। तर मित्रांनो, जर समजा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, जर तुम्हाला यातले काही महत्त्वाचे व्हिडिओ वाटले तर ते व्हिडिओ तुमच्या कम्युनिटी ॲपमध्ये तुम्हाला जर वाटलं की काही थोडीफार मदत करावी, मी उघड उघड तुम्हाला मदत मागतोय आज की मला थोडी गरज आहे, तर ते जे व्हिडिओ आहेत तुमच्या जे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला जे महत्त्वाचे व्हिडिओ वाटतात ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुमच्या कम्युनिटी ॲपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून माझा जो आहे वॉच टाईम आहे तो लवकरात लवकर कव्हर होईल। तर मित्रांनो, रियुज्ड कंटेंट बाबतीत ही थोडीशी माहिती जी माझ्या बाबतीत घडलं, ते माझा चॅनल काय बंद पडणार नाही हा मराठी हेल्पर पीके, फक्त त्याचा जो वॉच टाईम आहे तो कमी झालेला आहे। बरेच दिवस झाले त्याच्यावरती व्हिडिओ कुठल्याही चॅनलवरती मला व्हिडिओ अपलोड करणं होत नव्हते, आता रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, नसेल समजली तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या काही अडचणी आहेत ते विचारा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा। धन्यवाद मित्रांनो।